भरती या पदभरतीची प्रक्रिया पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेली आहे आणि यासाठीच मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती सामान्य प्रशासन विभागाने खास पदभरती कक्ष स्थापन केलेला आहे आणि या कक्षामध्येच मुख्य सचिव जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली सचिव गटाची बैठक दररोज होत आहे. यामध्ये विभागनिहाय किती पदं भरली जावीत, क्लास 1 टू क्लास 4 पर्यंत विविध संवर्गात किती पदांची गरज आहे आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सॅलरी स्लॅबच्या सरकारी तिजोरीवरती जो भार येणार आहे तो किती असणार आहे या सर्व तपशिलांचा आढावा घेतला जात आहे. काय असणार मेगा भरतीचा लाभ? या नोकरीमध्ये नियमित शासकीय सेवेचे सर्व लाभ मिळणार. आधी मानधनावर पदं भरली जाणार होती पण आता सरळ सेवा भरती करण्याचा निर्णय. पेन्शन योजनाही लागू होणार. पेन्शन योजनेसाठी पगारातून 10% कापले जाणार आणि तेवढेच पैसे सरकारही टाकणार. हे पैसे बँक खात्यात जमा करून त्याचं व्याज निवृत्तीनंतर दिलं जाणार. नव्या नोकरदारांना PF आणि ग्रॅच्युटीही मिळणार. घर भाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता नियमाप्रमाणे मिळणार. कारण 180,000 पदं ऑलरेडी रिक्त आहेत. आता ती संख्या 2 लाखाच्या घरात येत चाललेली आहे. त्यामधून ही जरी 72,000 झाली तरी सुद्धा दरवर्षी 50,000 पदं रिक्त होतात अ ब क ड चारी गटामध्ये. तर ती रिक्त पुन्हा तेवढीच पदं वाढतच राहणार आहे संख्या. तर शासनाने ही सर्व पदं भरावीत, 180,000 पदं, आणि तरुणांना संधी द्यावी.